दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तः पडलेले आढळतात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्थानिक पातळीवर स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व प्रसारमाध्यमी यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्लॅस्टिकचे विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. ध्वजसंहितेनुसार तसेच केंद्र शासनाकडून गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरता प्लॅस्टिकच्या वापराबाबत मान्यता नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारे प्लॅस्टिकचे ध्वज उत्पादन वितरकांवर बंदी आणावी, तसेच विक्री करणाऱ्या प्लॅस्टिकचे ध्वज विक्री करण्यास प्रतिबंध करावा व उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना श्री वामन कदम, अप्पर जिल्हा दंडाधिकारी जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिल्यात. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव.